लाईफस्टाईल डिझीजेसबद्दल आपण थोडासा अवेअरनेस करतात, त्याबद्दलही आमच्या दर्शकांना सांगा. लाईफस्टाईल डिझीजमध्ये आपण आता जे स्टॅटिस्टिक्स माझ्या समोर येते, ग्रामीण भागात पण हायपरटेन्शन, कॅन्सर हे सर्व खूप वाढते. हायपरटेन्शन खास म्हणून आहे, डायबिटीस. आदिवासी भागात पण डायबिटीसची खूप वाढ झाली आहे. तर लाईफस्टाईल डिझीजचा आपण एक सेपरेट मोहीम आपण हाती घेतलंय संपूर्ण राज्यात. सामान्य नागरिकांच्या आवाक्यात औषधाच्या किमती नाहीत, त्याबद्दलही केंद्र सरकारने एक नवं औषध धोरण आणायचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकार या संदर्भात काही करत आहे का? जेनेरिक औषधं लिहायला परवानगी किंवा अशा चळवळींना पाठिंबा? आपल्या संपूर्ण आपल्या देशातच डॉक्टर्स संपूर्ण जगात प्रिस्क्रिप्शन लिहिताना जेनरिक नावाने प्रिस्क्रिप्शन लिहितात, पण आपल्या देशात आपल्या राज्यात कुठलाही डॉक्टर जेनरिक नावाने प्रिस्क्रिप्शन देत नाही. असेल 1-2% डॉक्टर्स असतील, पण बाकी सर्व नाव कंपनीचं नाव सोबत देतात. तर हे पहिला जेनरिक औषध आपण स्टोर स्टार्ट करून काही फायदा होणार नाही. प्रिस्क्रिप्शन जेपर्यंत जेनरिक नावात येणार नाही तेपर्यंत स्टोर स्टार्ट करून काही फायदा होणार नाही. पुढच्या महिन्यापासून संपूर्ण राज्यात शासनाच्या हॉस्पिटलमधून कुठल्याही पेशंटला प्रिस्क्रिप्शन देणार नाही बाहेर औषध घेण्यासाठी. जे काही औषध असेल त्या पेशंटसाठी लागणारा ते सर्व औषध महाराष्ट्र शासनामार्फत आम्ही देऊ. अशा प्रकारची योजना प्रत्यक्षात येणं शक्य आहे का? 100% शक्य आहे. मी सांगितलं आपल्याला डिसेंबरमध्ये आम्ही सुरू करूया. ब्लड और कॉल ही पण त्यातली खूप महत्वाची योजना, त्याबद्दल 1-3 digit नंबर दिले तिथे फोन करायचा. आमचा माणूस रक्त घेऊन त्या ग्रुपचं ते पेशंटला त्या हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल असो कुठेही असो डिलिव्हरी करू, क्रॉस मॅचिंग करून सर्व टेक्निकल आम्ही ते रक्त त्यांना देतो आणि जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा रेट्स आहे त्या रेट प्रमाणेच देतो. इवन कंपोनेंट प्लाझ्मा असो कुठलेही असो कुठलेही रेअर ब्लड ग्रुप असो हे आम्ही अरेंज करणार. ते आता संपूर्ण राज्यात ते आपण लॉन्च करतोय. महाराष्ट्र सरकार ज्या अनेक बाबतीत पुरोगामित्वाचा आदर्श ठेवत आहे ते आरोग्य खातं खऱ्या अर्थाने गेल्या 4 वर्षात पुढे नेत आहे. सुरेश शेट्टी साहेबांनी त्या सगळ्या प्रयत्नांची, त्या उपक्रमांची आपल्याला माहिती दिली, त्याबद्दल साम आणि सकाळतर्फे मी त्यांचे आभार मानते. नमस्कार. नमस्कार.